यानंतर बघूया पुढची एक महत्त्वाची बातमी. ओबीसी आरक्षण आणि कोरोनाचा प्रश्न असूनही राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आयोगानं महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे आदेश महापालिकेनं दिले. या आदेशानुसार मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक, अकोला आणि नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला जाहीर केली जाणार आहे. 1 ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये त्यावर हरकती सूचना मागवण्यात येणार आहे. ज्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यातील बहुतांश महापालिकांच्या प्रभाग रचनेचा निर्णय हा 2 मार्चला होणार आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असल्यानं अनेक प्रभाग खुल्या प्रवर्गामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत. नजीकच्या काळात आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्यास ओबीसी आरक्षण वगळून पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. लांबलेली प्रभाग रचना, ओबीसी आरक्षणाचा घोळ आणि कोरोनाची तिसरी लाट यामुळे यावर्षी महापालिका निवडणूक लांबणीवर पडली आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. प्राची, आपण बघतोय की ओबीसी आरक्षणावर अद्यापही काही निर्णय झालेला नाही आहे, दुसरीकडे कोरोनाचं संकट आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग मात्र या सगळ्या आता तयारीला लागलेला आहे, कारण आता निवडणुका होतीलच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक महत्वाची घडामोड या सगळ्या महापालिकाच्या निवडणुकांच्या दृष्टीने ही म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत एकूण संभ्रम होता. प्रभाग रचना जर जाहीर झाली नाही तर तयारी कशी करायची, ते आराखडे कसे असणार आहेत याचा अंदाज येत नव्हता आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी असतील, कामं नेमकी कशी करायची, कुठल्या भागावरती लक्ष द्यायचं याबाबतीत गोंधळात असलेले बघायला मिळत होते. त्याचबरोबर कधी निवडणुकीची आचारसंहिता लागेल, यामुळे कामं किती, विकास कामं केली जाणार का, कशा पद्धतीने करायची याबाबतही प्रश्न होता. पण काल रात्री निवडणूक आयोगाने, काल संध्याकाळी सर्व महापालिकांना पत्र पाठवलेलं आहे ज्यामध्ये प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करून त्याच्यावरच्या ज्या हरकती सूचना आहेत त्या मागवण्यासाठीची प्रक्रिया कशी असेल हे जाहीर केलेलं आहे. या प्रक्रियेनुसार आत्ता हे स्पष्ट झालेलं आहे की साधारण मार्चमध्ये महापालिकांकडनं सगळ्या ज्या हरकती सूचना असतील त्याचा आढावा घेऊन त्याची सगळी माहिती ही निवडणूक आयोगाला पाठवली जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम जी जे प्रारूप असेल प्रभाग रचनेचं ते जाहीर केलं जाईल. याचबरोबर त्या एकूण यामध्ये, या पत्रामध्ये निवडणूक आयोगाने हेही स्पष्ट केलेलं आहे की आत्ता ज्या न्यायालयामध्ये जी पेंडिंग केस आहे आरक्षणाबाबतीतली, त्या बाबतीत त्याचा निर्णय आल्यानंतरच ह्या सगळ्याचं आरक्षण आणि इतर गोष्टी स्पष्ट केल्या जातील. मात्र तरी त्या सगळ्यानंतर ही प्रक्रिया करायला वेळ लागू नये म्हणून आता ही प्रक्रिया केली जाते आहे. यातनं 2 बाबी स्पष्ट झालेल्या आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच ही भूमिका जाहीर केली आहे की आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय निवडणूक घेतली जाऊ नये, ही राज्य सरकारची एकीकडे भूमिका आहे. तर दुसरीकडे प्रारूप आराखडाच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने मात्र महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केलेली बघायला मिळते आहे. त्यामुळे निवडणुका पुढे गेलेल्या आहेत हे स्पष्ट झालेलंच आहे. अनेक महापालिकांवरती प्रशासक यापूर्वी होता, ज्या महापालिकांच्या निवडणुका गेल्या वर्षी असणं अपेक्षित होतं, आता उरलेल्या महापालिकांवरती सुद्धा प्रशासक नेमला जाईल हेही स्पष्ट झालेलं आहे. आणि एप्रिल किंवा मे पर्यंत या निवडणुका पार पडतील अशी शक्यता आता तरी वर्तवली जाते आहे. अगदी एकंदरीत सगळे राजकीय पक्ष सुद्धा कामाला लागलेले आहेत आणि या अनुषंगानं आता उमेदवार सुद्धा कामाला लागतील असंच म्हणावं लागेल. धन्यवाद प्राची, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.